हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द मैट्रिक्स साइंस एकेडमी। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द फर्स्ट लेसन ऑफ द एनसीईआरटी बायोलॉजी एज वेल एज द फर्स्ट लेसन ऑफ द बोर्ड पैटर्न बायोलॉजी। सो द नेम ऑफ द लेसन इज द लिविंग वर्ल्ड। लिविंग वर्ल्ड। सो इन लास्ट सेशन वी हैव डिस्कस्ड अबाउट द डिफरेंसेस बिटवीन द प्रोकैरियोटिक एंड द यूकैरियोटिक सेल। In this session, we have to discuss about the properties of the living organism. या सेशनमध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टीज डिस्कस करायच्या आहेत. सो व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड व्हॉट इज द डिफायनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग या ज्या वेगवेगळ्या डिफरंट प्रॉपर्टीज असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, त्यापैकी कोणती अशी प्रॉपर्टी आहे जी डिफायनिंग आहे. डिफायनिंग आहे म्हणजे अशी कोणती प्रॉपर्टी आहे जी लिव्हिंगला नॉन लिव्हिंगपासून सेपरेट करते. ठीक आहे. सो वी हॅव डिस्कस्ड अबाउट द फ्यू प्रॉपर्टीज लाईक द ग्रोथ, रिप्रोडक्शन आर द प्रॉपर्टीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो लेट अस डिस्कस ऑल दीज प्रॉपर्टीज इन डिटेल. सो व्हॉट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे शो द ग्रोथ. सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते ग्रोथ दाखवतात. सो व्हॉट इज अ ग्रोथ? ग्रोथ इन केस ऑफ द यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स लाईक द प्लांट अँड ॲनिमल्स इज द इन्क्रीज इन साईज ऑर इन्क्रीज इन मास. बघा, प्लांट आणि ॲनिमलच्या केसमध्ये ग्रोथ काय आहे? ग्रोथ प्लांट आणि ॲनिमलच्या केसमध्ये साईजमध्ये झालेली वाढ किंवा मासमध्ये झालेली वाढ आहे. राईट. सो इट इज अन इन्क्रीज इन द साईज ॲज वेल ॲज द इन्क्रीज इन द मास. राईट. जर तुम्ही प्लांटचं कन्सिडरेशन केलं तर प्लांटमध्ये ग्रोथ जी असते ती कंटिन्युअस असते. इन प्लांट्स द ग्रोथ इज कंटिन्युअस. राईट. अँड इट इज इनडेफिनाईट. प्लांटमध्ये जी ग्रोथ असते ती इनडेफिनाईट असते किंवा कंटिन्युअस असते. बट इफ विल कन्सिडर अबाउट द ॲनिमल्स, अँड इन ॲनिमल्स द ग्रोथ इज लिमिटेड, मीन्स द ग्रोथ इज डेफिनाईट. राईट. ग्रोथ इज डेफिनाईट इन केस ऑफ द ॲनिमल्स. अप टू द सर्टन एज ओनली द ग्रोथ अकर्स इन द ॲनिमल्स. ठीक आहे. एका सर्टन एजपर्यंतच ॲनिमल्समध्ये ग्रोथ होते. पण सेल्स जे असतात, ज्या काही सेल्स असतात, त्या सेल्स ज्या डेड झालेल्या असतात, त्या ज्या लॉस झालेल्या असतात, त्या सेल्सचं रिप्लेसमेंट लाईफटाईम होत राहतं. सेल्सचं रिप्लेसमेंट लाईफटाईम होत राहतं, पण हाईट जी असेल ती, त्याची ग्रोथ जी आहे ती थांबते इन केस ऑफ द ॲनिमल्स. सो प्लांटमध्ये आपण म्हणू शकतो की ग्रोथ इज कंटिन्युअस अँड इनडेफिनाईट. म्हणजे प्लांटमध्ये हाईट जी असेल ती कंटिन्युअसली वाढत राहते. ओके. हाईट जी प्लांटची वाढते तिला म्हणतो आपण प्रायमरी ग्रोथ. राईट. आणि काही प्लांट जे असतात, जे डायकॉटिलेडॉनस प्लांट असतात, त्या डायकॉटिलेडॉनस प्लांटमध्ये झाडाचा जो स्टेम असतो तो स्टेमसुद्धा साईजमध्ये वाढतो. म्हणजे आडवी त्याची साईज वाढते, त्याला म्हणतो आपण सेकंडरी ग्रोथ. राईट. सो इन केस ऑफ द प्लांट प्रायमरी अँड सेकंडरी ग्रोथ अकर्स अँड द ग्रोथ इज कंटिन्युअस, वाईल इन केस ऑफ द ॲनिमल्स द ग्रोथ इज डेफिनाईट अँड इट इज लिमिटेड. ठीक आहे. मग जर आपण प्रोकॅरियोट्सला कन्सिडर केलं, इन केस ऑफ द प्रोकॅरियोट्स लाईक बॅक्टेरिया, जर आपण बॅक्टेरियांना कन्सिडर केलं तर बॅक्टेरियांमध्ये जी ग्रोथ आहे ती होते सेल डिव्हिजनने. सो सिंगल सेल्स जी असेल ती डिवाइड होते आणि तिच्यापासून दोन नवीन सेल फॉर्म होतात. ही आहे ग्रोथ इन केस ऑफ द बॅक्टेरिया. राईट. म्हणजे बॅक्टेरियांमध्ये ग्रोथ जी आहे ती आहे इन्क्रीज इन सेल नंबर. इन बॅक्टेरिया ऑर इन प्रोकॅरियोट्स द इन्क्रीज इन सेल नंबर इज द ग्रोथ. सो द ग्रोथ इज सिनोनिमस विथ द विथ द सेल नंबर. सो इन्क्रीज इन सेल नंबर कॅन बी कन्सिडर्ड ॲज द ग्रोथ इन केस ऑफ द प्रोकॅरियोट्स लाईक इन केस ऑफ द बॅक्टेरिया. म्हणजे ग्रोथ काय आहे? ग्रोथ कॅन बी द इन्क्रीज इन साईज, इन्क्रीज इन मास, or it can be the increase in the cell number. ठीक आहे. म्हणजे ग्रोथ ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे शो द ग्रोथ.
ठीक आहे. पण काही नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट सुद्धा ग्रोथ दाखवू शकतात. तुम्हाला माहिती आहे का काही नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट सुद्धा ग्रोथ दाखवू शकतात? हाऊ? आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. कन्सिडर द सँड माउंड्स. सँड माउंड्स, आता सँड माउंड्स काय असतात? डेझर्टमध्ये खूप वाळू असते, खूप सँड, सारी सँड असते, आणि ही जी सँड असते ही वाहून आणली जाते बाय एअर, राईट? सो हवा जी असते ती त्या सँडला वाहून आणते. आणि सपोज हा एक सँडचा माउंड होता, म्हणजे एक डेझर्ट माउंटेन होता. हा जो सँड माउंटेन आहे, आणखी जास्त वाळू त्यावर येऊन जमा झाल्यानंतर हे सँड माउंटेन जो आहे ह्याची साईज वाढली. सो दिस कॅन ऑल्सो बी कन्सिडर्ड ॲज ग्रोथ. ही सुद्धा एक प्रकारची काय आहे? ग्रोथ आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो, माउंटेन्स. माउंटेन्ससुद्धा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. मग आता सपोज हे दोन माउंटेन होते, ठीक आहे, आणि हा जो माउंटेन आहे यावरची जी माती आहे ही सरकली, भूस्खलन होत असतं जसं माती सरकत असते, ही माती सरकली आणि ही माती इथे येऊन जमा झाली, ठीक आहे. आता इकडची माती कमी झाली आणि इकडे येऊन जमा झाली, मग याला तुम्ही काय म्हणू शकता का? ग्रोथ म्हणू शकता का? तर ही सुद्धा काय आहे? एक प्रकारची ग्रोथ आहे, राईट. त्यानंतर खडक जे असतात, म्हणजे दगड असतात किंवा खडक असतात, त्यांना म्हणतो आपण बाउल्डर्स. बाउल्डर्ससुद्धा एकावर एक जमा होऊन मातीचे ढीग किंवा दगडांचे ढीग तयार होऊ शकतात. गेटिंग दिस? सो सँड माउंड्स ऑर माउंटेन्स ऑर बाउल्डर्स, ऑल दीज आर द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, बट दीज ऑल्सो शो द ग्रोथ. हे सुद्धा काय दाखवतात? ग्रोथ दाखवतात. पण इथे एक डिफरन्स आहे, तो पहा की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी ग्रोथ होते ती आतून आहे, इट इज फ्रॉम इनसाईड, आणि जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये होणारी ग्रोथ आहे ती बाहेरून आहे, सो इट इज फ्रॉम आउटसाईड. सो द ग्रोथ इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज फ्रॉम द इनसाईड, अँड इन द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट द ग्रोथ इज फ्रॉम द आउटसाईड. सो दीज आर द डिफरन्सेस, राईट. सो नो डाऊट द ग्रोथ इज द property of the living organism, but this growth can also be shown by the non-living objects, so we cannot consider the growth as the defining property of the living organism, right? म्हणून आपण ग्रोथला लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करू शकत नाही, राईट. सो जस्ट नाव वी हॅव स्टडीड अबाउट द ग्रोथ. ग्रोथ इज शोन बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, and the growth is from inside in the living organism, and growth is also shown by the non-living objects or the abiotic factors, and these growth which is shown by the abiotic factors or the non-living object is from the outside, right? So let us study about the second property. So first property we have studied is the growth, and growth cannot be considered as the defining property of the living organism, right? So next we have to study about the second property of the living organism, that is the reproduction. So now we have to study about the second property of the living organism. That is the reproduction. So all of you are familiar with this term, reproduction. Reproduction is the ability of the living organism to produce the offsprings like themselves, or parents produce the progeny like themselves, and it is called as the reproduction. रिप्रोडक्शन म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी आहे की ते त्यांच्यासारखेच ऑफस्प्रिंग जे असतात ते तयार करतात, ठीक आहे. सो द रिप्रोडक्शन इज द ॲबिलिटी टू फॉर्म द ऑर्गॅनिझम लाईक देमसेल्स ऑर द यंग वन्स, राईट. आपण याला सिम्पल फॉर्ममध्ये सांगितलंय की ॲबिलिटी टू फॉर्म द यंग वन्स इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्शन. मग आता रिप्रोडक्शन दोन टाईपचे असतात, एक असतं कोणतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन, अँड सेकंड इज कॉल्ड ॲज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन प्रकारचे रिप्रोडक्शन असतात. इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली वन
in asexual reproduction, only one parent is involved, right? Asexual reproduction मध्ये फक्त एकच पॅरेंट इन्वॉल्व असतो, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट इन्वॉल्व असतात. सो द टू पॅरेंट्स आर इन्वॉल्व्ड इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमिट फॉर्मेशन होत असतं, म्हणजे मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट. मेल गॅमिट म्हणजे स्पर्म, फिमेल गॅमिट म्हणजे एक. हे गॅमिट फॉर्म होतात आणि हे जे दोन्ही गॅमिट आहेत, फॉर एक्झाम्पल स्पर्म फ्युजेज विथ द एग, स्पर्म आणि एग फ्यूज होतात आणि यांच्यापासून बनतो झायगोट. काय बनतो? झायगोट, राईट. आणि हा जो झायगोट आहे, हा झायगोट डिवाइड होतो आणि यापासून फॉर्म होतो ऑफस्प्रिंग, म्हणजे काय, नवीन ऑर्गॅनिझम यापासून फॉर्म होतात. कळतंय? सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्वॉल्व्स द टू पॅरेंट्स, वाईल द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्वॉल्व ओनली वन पॅरेंट. सो द गॅमिट फॉर्मेशन डज नॉट अकर इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमिट फॉर्मेशन होत नाही आणि फक्त एकच पॅरेंट असतो. तो पॅरेंट जो आहे तो नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म करतो. याला म्हणतो आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. मग डिफरंट टाईपचे ऑर्गॅनिझम जे आहेत ते डिफरंट मोड ऑफ रिप्रोडक्शन अचीव करतात. तर पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण, फंगाय. फंगाय कॅन रिप्रोड्यूस बाय द प्रोडक्शन ऑफ मिलियन्स ऑफ द असेक्शुअल स्पोर्स. हे तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये शिकले असाल की फंगाय जे असतात ते खूप सारे असेक्शुअल स्पोर्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल द स्पोरेंजिओ स्पोर्स, ओके, किंवा कोनिडिओ स्पोर्स, असे स्पोर्स फंगाय तयार करतात. आणि हे जे स्पोर्स आहेत हे असेक्शुअली तयार झालेले असतात. आणि स्पोर्स ज्यावेळेस जर्मिनेट होतात, दी स्पोर्स जर्मिनेट टू फॉर्म द न्यू फंगाय. ओके, तुम्ही हे पेनिसिलियमचं स्ट्रक्चर वगैरे स्टडी केलं असेल कधी, तर जी बॉडी असते फंगायची तिला म्हणतो आपण मायसेलियम. मग ही बॉडी आहे फंगायची, या फंगायच्या बॉडीला म्हणतो आपण मायसेलियम. ठीक आहे. तर काही जे मॉडिफाईड मायसेलियम असतात किंवा स्पेशलाइज्ड मायसेलियम जे असतात, त्या स्पेशलाइज्ड मायसेलियमला म्हणतो आपण स्पोरेंजिओफोर. त्या स्पेशलाइज्ड मायसेलियमला म्हणतो आपण स्पोरेंजिओफोर. आणि हे जे स्पोरेंजिओफोर असतात यांच्यावर येतात स्पोर्स. असे स्पोर्स येतात पायावर, मी हे असं स्टडी केलं असेल. असे स्पोर्स येतात आणि मग या स्पोर्सला म्हणतो आपण स्पोरेंजिया, स्पोरेंजिओ स्पोर्स. या स्पोर्सला म्हणतो आपण स्पोरेंजिओ स्पोर्स. ठीक आहे. आणि हे जे वरचं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे याला म्हणतो आपण स्पोरेंजियम किंवा स्पोरेंजिया. सो मेनी असेक्शुअल स्पोर्स लाईक द स्पोरेंजिओ स्पोर्स आर प्रोड्यूस्ड बाय द फंगाय अँड दी स्पोर्स जर्मिनेट टू फॉर्म द मायसेलियम. ही जी बॉडी आहे या बॉडीला फंगायच्या आपण म्हणतो मायसेलियम. आणि हे जे मायसेलियम आहे, हे मायसेलियम स्पोर्स ज्यावेळेस जर्मिनेट होतात त्यावेळेस फॉर्म होतात. आणि जर्मिनेट झालेले जे काही फंगाय आहेत ते फंगाय असेक्शुअली काही स्पोर्स तयार करतात. त्यांना म्हटलं आपण स्पोरेंजिओ स्पोर्स किंवा यांना म्हणतो आपण कोनिडिओ स्पोर्स. आणि हे जे स्पोर्स आहेत हे जर्मिनेट होतात आणि मायसेलियम बनतं, राईट. सो फंगाय कॅन रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द फॉर्मेशन ऑफ द स्पोर्स. त्यानंतर सम फंगाय ॲज वेल ॲज द फिलामेंटस अल्गी दे कॅन रिप्रोड्यूस बाय द फ्रॅगमेंटेशन. पहा आपण डिफरंट वे स्टडी करतोय ज्याने रिप्रोडक्शन होतं. तर काही फंगाय आणि फिलामेंटस अल्गी हे जे असतात ते फ्रॅगमेंटेशनने रिप्रोडक्शन करतात. इथे पहा, ही जी बॉडी आहे फंगायची हिला म्हणतो आपण मायसेलियम. तर मायसेलियममध्ये हे जे थ्रेडसारखं स्ट्रक्चर आहे, दिस थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द हायफी. याला म्हणतो आपण हायफी. पहा, एक एक शब्द लक्षात ठेवा. तर हे जे फिलामेंटस स्ट्रक्चर आहे याला म्हणतो आपण हायफी.
तर फंगायमध्ये स्पोर्सद्वारे पण रिप्रोडक्शन होतं आणि हे जे हायफी असतात या हायफींचं होतं फ्रॅगमेंटेशन, ब्रेकडाऊन. सपोज हा एक फ्रॅगमेंट फॉर्म झाला आहे हायफीपासून, हा फ्रॅगमेंट पुन्हा जर्मिनेट होतो आणि यापासून पुन्हा एक नवीन मायसेलियम तयार होतो, नवीन फंगाय तयार होतो. कळतंय? म्हणजे हा जो मायसेलियम आहे हा जर जर्मिनेट झाला तर यापासून पुन्हा याची वाढ होईल आणि यापासून एक नवीन फंगाय तयार होईल. ठीक आहे, याला म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. फिलामेंटस अल्गीमध्ये सुद्धा फ्रॅगमेंटेशन होतं. फिलामेंटस अल्गी तुम्ही ऐकलं असेल, स्पायरोगायरा, राईट, स्पायरोगायरा किंवा दुसरं एक्झाम्पल आहे उलोथ्रिक्स. ठीक आहे, मग आता हे जे स्पायरोगायरा असतात ह्या स्पायरोगायरामध्ये असं फिलामेंटस स्ट्रक्चर असतं. हे जे फिलामेंटस स्ट्रक्चर आहे याला म्हटलं आपण फिलामेंटस अल्गी. फिलामेंटस अल्गीसुद्धा फ्रॅगमेंटेशनने रिप्रोडक्शन करू शकतात. सपोज या अल्गीचे या झाले दोन फ्रॅगमेंट, हा एक फ्रॅगमेंट आणि हा एक फ्रॅगमेंट. तर प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तो पाण्यामध्ये असेल, त्याला न्यूट्रिएंट मिळतील पाण्यामध्ये, न्यूट्रिएंट मिळाल्यानंतर हा फ्रॅगमेंट आणि हा एक फ्रॅगमेंट, दोन्ही फ्रॅगमेंट दोन वेगवेगळ्या अल्गीच्या प्लांटमध्ये डेव्हलप होतील. राईट, सो इन अल्गी द फ्रॅगमेंटेशन कॅन अकर, इन फंगाय ऑल्सो द फ्रॅगमेंटेशन कॅन अकर. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भिंतींवर हिरवं हिरवं स्ट्रक्चर पाहत असाल त्यांना म्हणतो आपण मॉसेस. तुम्ही ऐकलं असेल अबाउट दिस, राईट. सो मॉसेसमध्ये सुद्धा फ्रॅगमेंटेशनने रिप्रोडक्शन होऊ शकतं, राईट. इन मॉसेस, मॉसेसलाच म्हणतो आपण ब्रायोफाइट्स. जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवा, मॉसेसलाच म्हणतो आपण ब्रायोफाइट्स. आणि ब्रायोफाइट्समध्ये सुद्धा फ्रॅगमेंटेशनने रिप्रोडक्शन होऊ शकतं. ओके, सो फंगायमध्ये स्पोर्सने रिप्रोडक्शन होऊ शकतं. फंगाय, फिलामेंटस अल्गी आणि काही मॉसेस ज्यांना आपण ब्रायोफाइट्स म्हणतो यामध्ये फ्रॅगमेंटेशनने रिप्रोडक्शन होऊ शकतं. त्यानंतर जे बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरिया आर द युनिसेल्युलर प्रोकॅरिओटिक स्ट्रक्चर. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, बॅक्टेरिया आर द युनिसेल्युलर प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, मग बॅक्टेरियांमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं पहा. बॅक्टेरियांमध्ये रिप्रोडक्शन होतं बाय द प्रोसेस ऑफ द बायनरी फ्यूजन, किंवा याला म्हणतो आपण डायरेक्टली सेल डिव्हिजन. इन बॅक्टेरिया रिप्रोडक्शन अकर्स बाय द बायनरी फ्यूजन ऑर द सेल डिव्हिजन. हे कसं होतं पा, अ सिंगल बॅक्टेरियल सेल इज देअर. या बॅक्टेरियल सेलचं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला म्हणतो आपण सर्क्युलर क्रोमोझोम, राईट. मग ही बॅक्टेरियल सेल ज्यावेळेस हिला डिवाइड व्हायचं असतं हिची पहिले साईज ग्रो होते, हिची साईज वाढते. बॅक्टेरियल सेलची साईज वाढते, साईज वाढल्यानंतर तिचं जेनेटिक कंटेंट म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे तो सुद्धा डबल होतो. ठीक आहे, म्हणजे बॅक्टेरियाची साईज वाढली, बॅक्टेरियाचा जेनेटिक कंटेंट म्हणजे क्रोमोझोमसुद्धा आता काय झाला, डबल झाला. याला म्हणतो आपण रेप्लिकेशन ऑफ द DNA, याला म्हणतो आपण रेप्लिकेशन म्हणजे डुप्लिकेशन ऑफ द DNA. आणि DNAचं डुप्लिकेशन झालं की आता ही जी सेल असते बॅक्टेरियाची ही डिवाइड होते. तर मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की ही जी मेम्ब्रेन असते बॅक्टेरियाची इथे आतमध्ये एक इनवर्ड फोल्डिंग असतं, त्या फोल्डिंगला म्हणतो आपण मिझोझोम, राईट. मग या मिझोझोमला हा क्रोमोझोम अटॅच्ड आहे. मग ही जी बॅक्टेरियल मेम्ब्रेन आहे ही बॅक्टेरियल मेम्ब्रेन या क्रोमोझोमला डिवाइड करते दोन पार्टमध्ये, क्रोमोझोमला डिवाइड करते दोन पार्टमध्ये. आणि ही जी सिंगल सेल आहे या सिंगल सेलपासून इकडे एक नवीन सेल फॉर्म होईल आणि इकडे एक नवीन सेल फॉर्म होईल, म्हणजे दोन सेल फॉर्म होतील आणि हा क्रोमोझोम इकडे आणि हा क्रोमोझोम इकडे जाईल, राईट. आणि एका सेलपासून दोन सेल फॉर्म होतात. या एका सेलपासून दोन सेल फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे हिलाच म्हणतो आपण बायनरी फ्यूजन, राईट. सो बाय द बायनरी फ्यूजन ऑर द सेल डिव्हिजन सिंगल बॅक्टेरियल सेल इट डिवाइड्स टू फॉर्म द टू न्यू सेल्स. असंच सेल डिव्हिजन आपल्याला ऑब्झर्व होतं इन केस ऑफ द अमीबा. सो इन केस ऑफ अमीबा ऑल्सो द सेल डिव्हिजन अकर्स. सो दिस इज द अमीबा. अमीबा जो आहे त्याचा हा न्यूक्लियस आहे, कारण अमीबा हा यूकॅरिओटिक आहे, बॅक्टेरिया प्रोकॅरिओटिक आहेत. मग अमीबाची पहिले साईज वाढेल, साईज वाढल्यानंतर ही जी अमीबा, हा जो अमीबा आहे त्याचा न्यूक्लियसची सुद्धा साईज वाढते, आणि न्यूक्लियसची साईज वाढते
आणि हा जो न्यूक्लियस आहे हा अमायटॉटिकली डिवाइड होतो. अमायटॉटिकली म्हणजे अनइक्वल त्याचं डिव्हिजन होतं आणि हा जो एक अमीबा आहे याचे दोन तुकडे होतात आणि यापासून दोन नवीन डॉटर अमीबा मिळतात. राईट, सो इन अमीबा ऑल्सो द सेल डिव्हिजन अकर्स. राईट, अँड इन बॅक्टेरिया ऑल्सो द बायनरी फिजन अकर्स. दिस काइंड ऑफ रिप्रोडक्शन विच अकर्स इन द बॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव रिप्रोडक्शन. ठीक आहे, याला व्हेजिटेटिव सेल रिप्रोडक्शन असं सुद्धा आपण म्हणतो. राईट, सो नेक्स्ट इज द बडिंग. सो बडिंग तुम्ही ऐकलं असेल. सो बडिंग अकर्स इन केस ऑफ द ईस्ट. बडिंग कोणामध्ये होतं? बडिंग होतं ईस्टमध्ये. राईट, सो इन ईस्ट ॲज वेल ॲज इन हायड्रा. हायड्रा हा एक ॲनिमल आहे, ईस्ट हा फंगाय आहे, युनिसेल्युलर युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहे ईस्ट. सो इन ईस्ट द रिप्रोडक्शन अकर्स बाय द बडिंग. कसं होतं बडिंग? हा सपोज ईस्ट आहे, ईस्टची सेल आहे, या ईस्टच्या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे, या ईस्टच्या सेलला एक बड येते, स्मॉल आउट ग्रोथ येते. दिस स्मॉल आउट ग्रोथ इज कॉल्ड ॲज द बड. आणि बड आल्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस डिवाइड होतो आणि हाफ न्यूक्लियस या बडमध्ये जाईल. त्यानंतर काही दिवसांनी ही जी बड असते ही डेव्हलप होते आणि यापासून नवीन ईस्ट फॉर्म होतो. इन दिस वे इन द ईस्ट द रिप्रोडक्शन अकर्स बाय द बडिंग. सो खूप सारे बर्ड्स एका ईस्टला सुद्धा आलेले आपल्याला दिसतात. सो इन ईस्ट द रिप्रोडक्शन अकर्स बाय द बडिंग. ठीक आहे, अँड इन हायड्रा ऑल्सो द बडिंग अकर्स. मग हायड्रामध्ये बडिंग कसं होतं? हायड्रा हा एक ॲनिमल आहे. राईट, आणि हायड्राचा शेप असा असतो. हायड्राच्या बॉडीवर रिजनरेटिव्ह सेल्स असतात, म्हणजे या ज्या सेल्स आहेत हायड्राच्या यांच्यामध्ये रिजनरेशन करण्याची कॅपॅसिटी असते. आणि ज्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत हायड्राच्या या डिवाइड होतात, यांना एक बड येते. ठीक आहे, आणि ही जी बड असते ही बड डेव्हलप होते आणि या बडपासून एक हायड्रा तयार होतो. याला म्हणतो आपण मिनिएचर हायड्रा. याला म्हणतो आपण छोटा हायड्रा, मिनिएचर हायड्रा. मिनिएचर हायड्रा हळूहळू डेव्हलप होतो आणि यापासून एक यंग हायड्रा फॉर्म होईल. राईट, आणि हा जो यंग हायड्रा आहे इट गेट डिटॅच फ्रॉम द पॅरेंट बॉडी. ही पॅरेंट बॉडी, या पॅरेंट बॉडीपासून हा हायड्रा डिटॅच होईल, तुटेल आणि यापासून नवीन हायड्रा बनेल. राईट, सो इन ईस्ट अँड हायड्रा द रिप्रोडक्शन अकर्स बाय द बडी. राईट, मग आत्ताच आपण बघितलं की प्लांट आणि ॲनिमल्स यामध्ये सेक्शुअल किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसू शकतं. ॲनिमलमध्ये फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं, पण काही ॲनिमल्स आहेत जसे हायड्रा यांच्यामध्ये बडिंगद्वारे सुद्धा रिप्रोडक्शन होतं, जे असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे, मग आपण पाहिलं की फंगायमध्ये फ्रॅगमेंटेशनने रिप्रोडक्शन होऊ शकतं किंवा फंगायमध्ये स्पोर्स फॉर्मेशनने रिप्रोडक्शन होऊ शकतं. अल्गी, फिलामेंटस अल्गीसुद्धा फ्रॅगमेंटेशनने रिप्रोडक्शन करतात. ठीक आहे, त्यानंतर ईस्ट आणि हायड्रामध्ये बडिंगने रिप्रोडक्शन होतं. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूयात, ते आहे अबाउट द प्लॅनेरिया. प्लॅनेरियामध्ये सुद्धा रिजनरेटिव्ह सेल्स असतात अँड इन प्लॅनेरिया रिप्रोडक्शन अकर्स बाय द रिजनरेशन. प्लॅनेरिया जो आहे हा फ्लॅट वर्म आहे. प्लॅनेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फ्लॅट वर्म. आणि हा जो प्लॅनेरिया आहे, प्लॅनेरिया आहे, हा प्लॅनेरिया एखाद्या सरफेसला अटॅच होतो. सरफेसला अटॅच झाल्यानंतर तो त्याच्या बॉडीला स्ट्रेन देतो, म्हणजे तोडतो बॉडीला. आणि बॉडीला तोडल्यानंतर सपोज या प्लॅनेरियाचे झाले दोन तुकडे. ठीक आहे, दोन तुकडे झाले असतील तर हा जो अप्पर पार्ट आहे याच्यामध्ये असलेल्या ज्या सेल आहेत या रिजनरेट होतात आणि त्या लोअर पार्ट बनवतात. आणि लोअर पार्ट जो आहे तो रिजनरेट होतो आणि अप्पर पार्ट बनवतो. राईट, म्हणून या प्लॅनेरियापासून एक नवीन प्लॅनेरिया बनेल बाय द रिजनरेशन. याला म्हणू आपण ट्रू रिजनरेशन. ठीक आहे, ट्रू रिजनरेशन इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ द प्लॅनेरिया. प्लॅनेरिया इज द फ्लॅट वर्म अँड इन द प्लॅनेरिया द ब्रोकन पार्ट ऑर द कट पार्ट इट फॉर्म्स अ न्यू पार्ट बाय द प्रेझेन्स ऑफ द रिजनरेटिव्ह सेल्स.
So the reproduction occurs in planaria by the regeneration, right? So these are the different ways by which the reproduction in the living organisms can occur. ठीक है, मग no doubt the reproduction is the property of the living organism, but can it be the defining property of living organism? लिविंग ऑर्गॅनिझमची रिप्रोडक्शन ही डिफायनिंग प्रॉपर्टी असू शकते का? ठीक आहे, तर यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल आणि त्या एक्झाम्पल नंतर तुम्ही मला सांगा की रिप्रोडक्शन ही डिफायनिंग प्रॉपर्टी असू शकते का. ठीक आहे, बघा आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू, इनफर्टाईल ह्युमन कपल्स. एक कपल आहे ह्युमनचं, मेल आणि फिमेल मॅरिड आहे, ठीक आहे, पण ते इनफर्टाईल आहेत. इनफर्टाईल आहेत म्हणजे त्यांना मूल होऊ नाही शकत, त्यांना ऑफस्प्रिंग होऊ नाही शकत. जर यांना ऑफस्प्रिंग होऊ नाही शकत, दे कॅनॉट बिअर द ऑफस्प्रिंग, तर आपण ह्या इनफर्टाईल ह्युमन कपलला, जे मॅरिड कपल आहे, यांना आपण नॉन लिव्हिंग म्हणू शकतो का? पहा, वी आर डिस्कसिंग वेदर द रिप्रोडक्शन इज द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जर रिप्रोडक्शन ही डिफायनिंग प्रॉपर्टी आहे की नाही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, आपल्याला माहिती आहे की नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट रिप्रोडक्शन दाखवत नाहीत, पण रिप्रोडक्शन आपण डिफायनिंग प्रॉपर्टी कन्सिडर करू शकतो का? तर पहा, इथे एक्झाम्पल आपण घेतलं आहे इनफर्टाईल ह्युमन कपल. सो इनफर्टाईल ह्युमन कपल आहे म्हणजे त्यांना ऑफस्प्रिंग होऊ नाही शकत. जर त्यांना ऑफस्प्रिंग होऊ शकत नाही, तर तुम्ही यांना नॉन लिव्हिंग म्हणू शकता का? तर नाही. ठीक आहे, म्हणजे जरी काही ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करू शकत नसतील, तरी ते लिव्हिंग असू शकतात. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल आपण घेऊयात, म्यूल्स. तुम्हाला माहिती आहे का म्यूल्स कशाला म्हणतात? म्यूल जो आहे तो आर्टिफिशियल क्रॉसिंगने तयार केला जातो. हॉर्स आणि डॉंकी यांच्यामध्ये आर्टिफिशियली क्रॉसिंग केलं जातं आणि म्यूल बनवला जातो. तर मग हा म्यूल दिसतो कसा? म्यूलची हाईट असते डॉंकीसारखी, म्हणजे गाढवासारखी त्याची हाईट आहे. ठीक आहे, आणि तो दिसतो घोड्यासारखा. इट ॲपियर्स लाईक, मीन्स दिस म्यूल, इट ॲपियर्स लाईक हॉर्स. तो पळतो घोड्यासारखा आणि त्याच्यामध्ये वजन वाहून नेण्याची सुद्धा कॅपॅसिटी खूप जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो म्यूल आहे, हा म्यूल हॉर्स आणि डॉंकी यांचं क्रॉस करून, आपण ते आर्टिफिशियली क्रॉस केलं आहे हे लक्षात घ्या. आर्टिफिशियली क्रॉस केलं म्हणजे काय? हॉर्सचा एक घेतला, डॉंकीचा स्पर्म घेतला आणि दोघांना काय केलं? फ्यूज केलं आर्टिफिशियली टेस्ट ट्यूबमध्ये. तुम्ही ऐकलं असेल टेस्ट ट्यूब बेबी, कधी ऐकलं असेल. ठीक आहे, तसं आपण टेस्ट ट्यूबमध्ये काय करतो? हॉर्सचा एग आणि डॉंकीचा स्पर्म घ्यायचा, त्यांना फ्यूज करायचं. त्यांना फ्यूज केल्यानंतर त्यापासून झायगोट तयार होईल. हा जो झायगोट आहे याला डेव्हलप करतो आपण. डेव्हलप करून एखाद्या फिमेल हॉर्स किंवा फिमेल डॉंकीच्या युटेरसमध्ये त्या झायगोटला आपण ठेवून देतो, म्हणजे त्या इम्ब्रियोला आपण ठेवून देतो आणि काही दिवसांनी त्यापासून एखादा ऑर्गॅनिझम तयार होईल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण म्यूल. आता हे जे म्यूल असतात, हे नॅचरल रिप्रोडक्शनने तयार झालेले नाहीत, हे लक्षात घ्या. कारण इथे दोन वेगवेगळ्या स्पेशीज आहेत, एक आहे हॉर्स, दुसरी आहे डॉंकी. हॉर्सचं रिप्रोडक्शन हे फक्त हॉर्सबरोबरच होतं नॅचरली, आणि डॉंकीचं रिप्रोडक्शन फक्त डॉंकीबरोबरच होतं नॅचरली. हॉर्स आणि डॉंकी यांचं नॅचरल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. आपण ते रिप्रोडक्शन आर्टिफिशियली करून आणलं तर आपल्याला म्यूल मिळू शकतात. कळालं तुम्हाला? आता हे जे म्यूल असतात, हे जे म्यूल आहेत, हे तर लिव्हिंग आहेत, हे तर लिव्हिंग आहेत, पण एक लक्षात घ्या, म्यूल कॅनॉट रिप्रोड्यूस. म्यूल जे असतात ते नॅचरल रिप्रोडक्शन करू शकत नाहीत, कारण ह्यांच्याकडे दोन वेगवेगळे गॅमेट एकत्रित आलेत, एक हॉर्सचा आणि एक डॉंकीचा, त्यामुळे ते स्वतःच रिप्रोडक्शन नाही करू शकत. मग जर म्यूल रिप्रोडक्शन करू शकत नाहीत, तर म्यूल काय आहेत? म्यूल आहेत इनफर्टाईल. म्यूल कसे आहेत? म्यूल तर इनफर्टाईल आहेत. आणि जर म्यूल इनफर्टाईल असतील, तर म्यूलला तुम्ही नॉन लिव्हिंग म्हणू शकता का? तर आन्सर आहे नाही, कारण ते लिव्हिंग आहेत. ठीक आहे, म्हणजे जरी म्यूल लिव्हिंग असतील, तरी ते रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. ठीक आहे, आता थर्ड एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. थर्ड एक्झाम्पल आहे वर्कर
बीज इन द हनी बीज. आता हनी बीज अपने महती है राइट, वी नो अबाउट द हनी बीज. हनी बीज हैव द थ्री डिफरेंट टाइप ऑफ पॉप्युलेशन इन देम. तीन प्रकार पॉप्युलेशन हनी बीज मध्ये असतात. एक असतात वर्कर बी, ओके, हनी बीच जे कोंब असतं त्या कोंबमध्ये काय वर्कर बीज असतात, एक किंवा दोन क्वीन असतात, एक किंवा दोन, फक्त एक किंवा दोन क्वीन असतात, आणि काही जे असतात ते मेल असतात त्यांना म्हणतो आपण ड्रोन्स. ठीक आहे, आता लक्षात घ्या, यामध्ये हनी बीजमध्ये जी क्वीन असते तीच फक्त एग्स देऊ शकते. म्हणजे रिप्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी कोणामध्ये? फक्त क्वीनमध्ये. ड्रोन जे असतात ते स्पर्म तयार करू शकतात. ड्रोन जे असतात, ड्रोन म्हणजे मेल्स आहेत, मेल आहेत हनी बीजमधले ड्रोन्स, आणि ड्रोन जे असतात ते स्पर्म तयार करू शकतात, क्वीन जे असतात त्या एग्स देऊ शकतात. ठीक आहे, आणि जे वर्कर बीज असतात या वर्कर बी फक्त जे असतात त्या मध गोळा करून आणतात. दे कलेक्ट द हनी राईट, अँड दे आर ऑल्सो इन्वॉल्ड इन द प्रोटेक्शन ऑफ द कोंब. जे काही कोंब आहे त्या कोंबचं प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा वर्कर बीज वर्क करतात. मग आता यामध्ये तिन्ही पॉप्युलेशनमध्ये ज्या वर्कर बीज आहेत ह्या वर्कर बी कधीही रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. मग वर्करला तुम्ही नॉन लिव्हिंग म्हणू शकता का? म्हणू शकता का नॉन लिव्हिंग? नाही म्हणू शकत. ठीक आहे, म्हणजे क्वीनसुद्धा, ड्रोनसुद्धा आणि वर्करसुद्धा हे सर्व लिव्हिंगच आहेत. कळालं? म्हणजे या तीन एक्झाम्पलवरनं आपल्याला समजतं की रिप्रोडक्शन कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. का नाही कन्सिडर करू शकत? कारण इनफर्टाईल ह्युमन कपल लिव्हिंग आहेत पण ते ऑफ रिप्रोडक्शन नाही करू शकत. म्यूल लिव्हिंग आहे पण रिप्रोडक्शन नाही करू शकत. वर्कर बीज लिव्हिंग आहेत पण रिप्रोडक्शन नाही करू शकत. ठीक आहे, आता इकडे एक इंटरेस्ट म्हणून सांगतो तुम्हाला की क्वीन आणि वर्कर हे दोन्हीही असतात फिमेल हनी बीजमध्ये. ठीक आहे, क्वीन आणि वर्कर या दोन्हीही फिमेल असतात आणि जो ड्रोन असतो हा असतो मेल. ठीक आहे, म्हणून मेल जो असतो तो स्पर्म तयार करू शकतो, क्वीन जी असते ती एग देऊ शकते, पण वर्कर जे आहेत जरी त्या फिमेल असतील तरी त्या रिप्रोडक्शन करू शकत नाहीत, एग्स देऊ शकत नाहीत. मग आता तुम्ही म्हणाल की वर्कर पण फिमेल आहे आणि क्वीन पण फिमेल आहे, मग वर्कर का नाही एग्स देऊ शकत? याच्या मागचं कारण असं आहे की क्वीन जी असते ती त्या हनीकोंबमध्ये एग्स देते. ठीक आहे, जे हनीकोंब असेल त्यामध्ये क्वीन काय करते? एग्स देते. मग आता काही फर्टिलायझेशन करतो हा स्पर्म, जो कोण सोडणार आहे? ड्रोन. जर स्पर्मने एकचं फर्टिलायझेशन केलं, लक्षात घ्या, जर स्पर्मने एकचं फर्टिलायझेशन केलं तर ज्या ज्या एकचं फर्टिलायझेशन झालेलं आहे त्यापासून बनतात फिमेल्स. ज्या ज्या एकचं काय बन झालं आहे? फर्टिलायझेशन झालं त्यापासून काय बनणार आहेत? फिमेल्स. ठीक आहे, फिमेल्स बनणार आहेत म्हणजे क्वीन पण बनू शकते किंवा वर्कर पण बनू शकतात. आणि ज्या एकचं फर्टिलायझेशन झालेलं नाही त्यांच्यापासून बनणार आहेत ड्रोन्स, म्हणजे मेल्स. लक्षात घ्या, क्वीनने एग्स दिले होते, ज्या एगचं फर्टिलायझेशन केलं ड्रोनने, स्पर्मने, त्या होणार आहेत डिप्लॉईड म्हणजे स्पर्म आणि एग एकत्रित आले, यांच्यापासून बनतात फिमेल. आणि ज्या एगचं फर्टिलायझेशन झालेलं नाही त्यांच्यापासून बनणार आहेत मेल्स. ठीक आहे, मग फिमेल तर ठरल्या, आता काय? ज्यांचं फर्टिलायझेशन झालं आहे त्यापासून फिमेल बनणार आहेत. मग यापैकी क्वीन कोण बनणार आणि वर्कर कोण बनणार? ठीक आहे, मग आता हे कसं डिसाईड होणार, कारण सगळ्यात तर फिमेल आहेत. या केसमध्ये या ज्या वर्कर बीज असतात, म्हणजे ज्या वर्कर बीज दुसऱ्या आहेत, म्हणजे ॲक्च्युली इथे तर एग्स दिलेले आहेत, काही एग्सचं फर्टिलायझेशन झालेलं आहे, फर्टिलाइज झालेल्या एगपासून फिमेल्स बनणार आहेत. पण ज्या वर्कर बीज असतात त्या वर्कर बीजकडे एक ग्लँड असते, ती ग्लँड जी असते ती एक सबस्टन्स सोडते, त्या सबस्टन्सला म्हणतात रॉयल जेली. त्या सबस्टन्सला म्हणतात रॉयल जेली. लक्षात घ्या, ही जी रॉयल जेली आहे या वर्कर बीज ठरवून एखाद्या फर्टिलाइज एगलाच देतात. ठीक आहे, म्हणजे ज्या एखाद्या फर्टिलाइज एगला रॉयल जेली खाण्यासाठी मिळणार तो फर्टिलाइज एग म्हणजे फिमेल विल डेव्हलप इन टू द क्वीन.
ज्या एगला रॉयल जेली खाण्यासाठी मिळाली ती तो जो एग आहे तो फर्टिलाइज एग जो आहे त्याचं डेव्हलपमेंट होईल क्वीनमध्ये आणि बाकीच्या ज्यांना ज्यांना रॉयल जेली मिळालेलं नाही त्या सर्व फिमेल कन्वर्ट होतील वर्कर बीजमध्ये. आलं लक्षात? म्हणून जरी दोन टाईपच्या फिमेल पॉप्युलेशन या हनी बीजमध्ये असतील तरीसुद्धा वर्कर बीजचं संख्या खूप जास्त असते. क्वीन एक किंवा दोनच तयार केल्या जातात आणि ज्या फर्टिलाइज एगला रॉयल जेली खाण्यासाठी मिळेल तो एग डेव्हलप होतो क्वीनमध्ये. कळालं? मग रिप्रोडक्शन, सेकंड प्रॉपर्टी वी हॅव डिस्कस्ड इज द रिप्रोडक्शन. फर्स्ट प्रॉपर्टी वी हॅव डिस्कस्ड इज द ग्रोथ. बट वी हॅव डिस्कस्ड दॅट द ग्रोथ कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द रिप्रोडक्शन कॅन ऑल्सो नॉट बी कन्सिडर्ड ॲज द प्रॉपर्टी ऑफ ऑर द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर बोथ द प्रॉपर्टीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बट इट कॅनॉट बी द डिफायनिंग प्रॉपर्टी. डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी आपल्याला हवी की जी प्रॉपर्टी नॉन लिव्हिंगपासून लिव्हिंगला सेपरेट करेल. ठीक आहे, सो लेट अस स्टडी अबाउट द थर्ड प्रॉपर्टी. So this third property is the metabolism. So what is metabolism? Metabolism म्हणजे काय? तो आपले ज्या सेल्स असतात किंवा आपली जी बॉडी आहे या बॉडीच्या आतमध्ये किंवा सेल्सच्या आतमध्ये कंटिन्युअसली रिॲक्शन्स चालू असतात. काही सबस्टन्सेस या सबस्टन्सेसचं ब्रेकडाऊन होत असतं, काही सबस्टन्सेसचं सिंथेसिस होत असतं. म्हणजे ॲट द सेम टाईम आपल्या सेलमध्ये सिंथेसिस आणि ब्रेकडाऊन या दोन्ही प्रोसेस चालू असतात. ठीक आहे, सो ऑल दीज रिॲक्शन्स आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज द मेटाबॉलिझम. मग ज्या रिॲक्शन्स या कलेक्टिवली आपल्या सेलमध्ये चालू आहेत, सिंथेसिस आणि डिग्रेडेशनच्या ज्या रिॲक्शन्स आपल्या सेलमध्ये चालू आहेत, यांना म्हणतो आपण मेटाबॉलिक रिॲक्शन. सो व्हॉट इज अ मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझम इज द सम टोटल ऑफ ऑल रिॲक्शन्स अकरिंग इनसाइड द सेल ऑर द बॉडी. सेल किंवा बॉडीमध्ये जेवढ्या काही रिॲक्शन्स होत आहेत त्यांना एकत्रितपणे म्हणतो आपण मेटाबॉलिझम. अँड दिस मेटाबॉलिझम इज डिवायडेड इन टू द टू टाईप्स. फर्स्ट इज द कॅटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, अँड सेकंड इज द ॲनाबॉलिझम. लक्ष द्या सर्वांनी इकडे, या दोन कन्सेप्ट काय आहेत, कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. तुम्ही ऐकलं असेल कॅटाबॉलिक रिॲक्शन्स अँड ॲनाबॉलिक रिॲक्शन्स. सो व्हॉट इज कॅटाबॉलिझम? कॅटाबॉलिझम आर द डिग्रेडेटिव रिॲक्शन्स ऑर द ब्रेकिंग डाऊन रिॲक्शन्स, राईट? सो डिग्रेडेटिव ऑर द ब्रेकिंग डाऊन रिॲक्शन्स विच आर अकरिंग इनसाईड द सेल इज कॉल्ड ॲज द कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. फॉर एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज तुम्हाला चक्कर येते, ठीक आहे, मग तुम्ही काय करता? ग्लुकोज पाणी तयार करता, ग्लुकोज पाणी तयार करून पिता. ठीक आहे, ग्लुकोज पाणी तयार करून पिल्यानंतर ग्लुकोज जो आहे तो तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जाईल. इंटेस्टाईनद्वारे तो ग्लुकोज ॲब्सॉर्ब होईल, ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ब्लडमध्ये जाईल, ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल वाढेल आणि ब्लडद्वारे ग्लुकोज जो असेल तो एखाद्या सेलमध्ये जाईल. ठीक आहे, म्हणजे आपल्या सेलमध्ये जाईल. सपोज ही आपली सेल आहे, या सेलच्या बाहेर ग्लुकोज आहे, मग हा जो ग्लुकोज आहे हा सेलमध्ये जाईल. सेलमध्ये ग्लुकोज गेल्यानंतर या ग्लुकोजपासून आपल्याला मिळणार आहे एनर्जी. कशी एनर्जी मिळेल? आपण करणार रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे वी विल टेक ऑक्सिजन अँड विल ब्रेक डाऊन दिस ग्लुकोज. एक ग्लुकोज हा 6 कार्बनने बनलेला असतो. C6H12O6 इज द फॉर्म्युला फॉर द ग्लुकोज, राईट? मग आता हा जो ग्लुकोज आहे या ग्लुकोजचं ऑक्सिजनचा वापर करून आपली सेल करेल ब्रेकडाऊन. आणि ग्लुकोजचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल या ब्रेकडाऊनद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल. ठीक आहे, म्हणजे आपण बॉडीमध्ये ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. हा जो कार्बन डायऑक्साईडमधला कार्बन आहे कुठून आला? हा कार्बन डायऑक्साईडमधला कार्बन आलेला आहे ग्लुकोजपासनं. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईडमधला कार्बन आला आहे ग्लुकोजपासनं, म्हणजे ऑक्सिजन घेतो आपण, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतो. सो दिस
reaction is the degradative reaction, or this is a breaking down process or the breakdown, right? So this breaking down or breakdown reactions which are occurring inside the cell are called as the catabolic reactions, or it is also called as the catabolism. ठीक है, मग आता दुसरं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. व्हॉट इज ॲनाबॉलिझम? ॲनाबॉलिझम म्हणजे काय? ॲनाबॉलिझम इज कॉल्ड ॲज द सिंथेटिक प्रोसेसेस. सिंथेटिक प्रोसेसेस ऑर इट इज द सिंथेसिस दॅट इज अकरिंग इनसाईड द सेल, राईट? सिंथेसिस दॅट इज अकरिंग इनसाईड द सेल. सेलच्या आतमध्ये जे काही सिंथेसिस होतं किंवा सिंथेटिक रिॲक्शन्स ज्या होतात त्यांना म्हणतो आपण ॲनाबोलिक रिॲक्शन्स. ठीक आहे, सपोज आपण पहा, दिवसाला सपोज तुम्हाला आवश्यक आहे 4 ब्रेड किंवा 4 चपाती, एवढ्याच तुम्हाला दिवसाला आवश्यक आहेत. म्हणजे तुम्ही जेवढं काम करता त्यानुसार तुम्हाला 4 चपातीज आवश्यक आहेत. जर तुम्ही दिवसाला फक्त 4 चपाती खाल्ल्या तर तुमचं वजन वाढणारही नाही आणि सपोज कमी होणार नाही. मी एक एक्झाम्पल सांगतो आहे, जर तुम्ही काय केलं की आता 4 चपातींच्या ऐवजी तुम्ही दिवसाला 5 चपाती खाण्यासाठी सुरुवात केली, ठीक आहे, म्हणजे तुम्ही 4 ब्रेड खाण्याच्या ऐवजी 5 ब्रेड खाताय, त्या केसमध्ये काय होईल? एक ब्रेड तुम्ही एक्स्ट्रा खाताय, एक ब्रेड एक्स्ट्रा खाताय, तर त्याचं डायजेशन होईल, ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल वाढेल आणि जो एक्स्ट्रा झालेला ग्लुकोज आहे तोसुद्धा सेलमध्ये जाईल. ठीक आहे, एक्स्ट्रा झालेला ग्लुकोजसुद्धा सेलमध्ये जाईल. आता ज्या जेवढ्या ग्लुकोजची तुम्हाला एनर्जीसाठी आवश्यकता आहे तेवढा ग्लुकोज वापरला जाईल आणि त्याचं ब्रेकडाऊन होईल. त्याचं ब्रेकडाऊन झालं की त्याला म्हणू आपण कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. पण जो एक्स्ट्रावाला ग्लुकोज आहे, जो तुम्ही 5वी चपाती खाल्ली, जो एक्स्ट्रा ब्रेड तुम्ही खाल्लेला आहे, त्या ब्रेडमध्ये जी काही एक्स्ट्रा ग्लुकोज होता तो ग्लुकोज तर तुम्ही वापरत नाही आहेत. ठीक आहे, मग आता हा जो ग्लुकोज आहे हा ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये साठवून ठेवला जाईल. इट विल बी ॲक्युम्युलेटेड इन द फॉर्म ऑफ द ग्लायकोजन इनसाईड द लिव्हर. आपल्या लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या रूपामध्ये किंवा आपल्या मसल्समध्ये ग्लायकोजनच्या रूपामध्ये हा जो ग्लुकोज आहे तो साठवून ठेवला जाईल. ठीक आहे, म्हणून आपण पाहतो की आपण जर जास्त खाल्लं तर आपलं वजन वाढतं, आपण कमी खाल्लं तर आपलं वेट लॉस होतं. ठीक आहे, मग व्हॉट इज ॲनाबॉलिझम? हा जो ग्लुकोज आहे हा ग्लुकोज एकमेकांना जोडून ग्लायकोजनच्या रूपामध्ये साठवून ठेवला गेला. म्हणजे काय झालं? ग्लुकोज जो आहे तो त्याचं झालं इथे सिंथेसिस. ठीक आहे, सिंथेसिस झालं आणि यापासून काय बनला? ग्लायकोजन बनला. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज साठवला जातो इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. सो दिस रिॲक्शन इज द ॲनाबोलिक रिॲक्शन ऑर द सिंथेटिक रिॲक्शन्स. कळालं? म्हणजे सम टोटल ऑफ ऑल द रिॲक्शन्स, दॅट इज द कॅटाबोलिक रिॲक्शन्स प्लस ॲनाबोलिक रिॲक्शन्स, आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज द मेटाबोलिक रिॲक्शन्स, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मेटाबॉलिझम, राईट? सो इन ऑल लिव्हिंग सेल्स द मेटाबॉलिझम अकर्स. सर्व लिव्हिंग सेलमध्ये कॅटाबोलिक आणि ॲनाबोलिक रिॲक्शन्स होत असतात. ठीक आहे, मग सर्व लिव्हिंग सेल्समध्ये जर कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक रिॲक्शन्स होत असतात तर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये मेटाबॉलिझम होतं का? तर आन्सर आहे, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये मेटाबॉलिझम होत नाही, पण सेलच्या बाहेरसुद्धा काही रिॲक्शन्स होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण काय केलं की एखादी प्लांटची सेल आहे, त्या प्लांटच्या सेलला ब्रेक केलं. लक्ष द्या सर्वांनीकडे, मी आत्ता सांगितलं की सेलच्या बाहेरसुद्धा आपण काही रिॲक्शन्स करू शकतो. सेलच्या आतमध्ये तर रिॲक्शन्स होतात, पण एखादी सपोज सेल आहे, त्या सेलच्या आतमध्ये असतं सायटोप्लाझम, जे आपण डिस्कस केलं आहे. तर या सायटोप्लाझममधनं आपण सर्व कंटेंट एका टेस्ट्यूबमध्ये काढून घेतलं. पहा मी काय सांगतोय, एक आपण काही सेल्स घेतल्या, त्या सेलला ब्रेक केलं, सेलच्या आतमध्ये असलेला सायटोप्लाझम आपण एका टेस्ट्यूबमध्ये काढून घेतला. ठीक आहे, आता या सायटोप्लाझममध्ये तर रिॲक्शन होत होत्या ना सेलमध्ये. ठीक आहे, मग आता ज्यावेळेस आपण एखाद्या टेस्ट्यूबमध्ये तो सायटोप्लाझम काढून घेतला आणि आपण इथे काही रिॲक्शन्स केल्या, तर आपण टेस्ट्यूबमध्ये सुद्धा काही रिॲक्शन्स करू शकतो, कारण या सायटोप्लाझममध्ये होते काही एन्झाईम्स. सेलच्या सायटोप्लाझममध्ये एन्झाईम्स होते, त्यामुळे सेलच्या सायटोप्लाझममध्ये रिॲक्शन्स होत होत्या, कॅटाबोलिक किंवा ॲनाबोलिक. अशाच रिॲक्शन्स आपण टेस्ट्यूबमध्ये सुद्धा करू शकतो. ज्यावेळेस आपण रिॲक्शन्स टेस्ट्यूबमध्ये करतो याला म्हणतो आपण इन विट्रो रिॲक्शन्स. लक्षात घ्या, यांना म्हणतो आपण इन विट्रो रिॲक्शन. सो वी कॅन परफॉर्म द रिॲक्शन्स इन द सेल फ्री सिस्टम. याला मी म्हटलं सेल फ्री सिस्टम कारण इथे सेल नाही आहे, सेलचा कंटेंट आपण बाहेर काढला आहे आणि तो जो कंटेंट आहे तो कंटेंट आपण टेस्ट्यूबमध्ये घेतला आहे आणि वी आर परफॉर्मिंग द सेल फ्री रिॲक्शन्स. ठीक आहे, और
इन विट्रो रिएक्शन्स, राइट. मग आता सेलच्या बाहेरसुद्धा जर कॅटाबोलिक आणि अनाबोलिक रिॲक्शन्स आपल्याला जर करता येत असतील तर हिअर वी कॅन से दॅट द मेटाबॉलिझम कॅन बी द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोव्हाइडेड इट इज एक्सप्लेन्ड दॅट वेदर द रिॲक्शन हॅज अकर्ड इनसाईड द सेल ऑर द आउटसाईड द सेल. ठीक आहे, म्हणजे मेटाबॉलिझम हे सेलच्या आतमध्ये होतं आहे की सेलच्या बाहेर होतं आहे हे जर आपण एक्सप्लेन करू शकत असू तरच मेटाबॉलिझम हे एक डिफायनिंग फीचर असू शकतं. म्हणून NCERT मध्ये एक लाईन दिलेली आहे की ऑर्गनायझेशन ऑफ द सेल, इथे काय सांगितलं आहे पा, ऑर्गनायझेशन ऑफ द सेल इज द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेलचं ऑर्गनायझेशन किंवा प्रेझेन्स ऑफ द लिव्हिंग सेल, लिव्हिंग सेल मीन्स द सेल इन विच द मेटाबॉलिझम इज अकरिंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिमेंबर, सो थर्ड प्रॉपर्टी वी हॅव डिस्कस्ड इज द मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम दॅट इज द सम टोटल ऑफ ऑल रिॲक्शन्स कॅन अकर इनसाईड द सेल ॲज वेल ॲज इट कॅन अकर आउटसाईड द सेल, दॅट इज द सेल फ्री सिस्टम ऑर इन विट्रो रिॲक्शन्स कॅन ऑल्सो अकर. ओके, सो वी कॅन डिफाईन the metabolism as the defining property if that reactions or those reactions are occurring inside the cell, right? So cell can be considered as the defining property of the living organism, or the cellular organization can be considered as the defining property of the living organism. So up till now we have studied about the growth, reproduction, and third is the metabolism. Out of this, we have stated that the cell organization or organization of the cell is the defining property of the living organism. Growth and reproduction cannot be the defining properties of the living organism. आता आपल्याला लास्ट प्रॉपर्टी स्टडी करायची जी ॲक्च्युली द डिफायनिंग प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची. सो वॉट इज दॅट प्रॉपर्टी? दॅट प्रॉपर्टी इज द ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड. ती प्रॉपर्टी आहे ॲबिलिटी टू सेन्स अँड respond. So fourth property we have to discuss is consciousness or it is the ability to sense and respond, right? So all living organisms, from the simplest living organisms like the prokaryotes to the complex living organisms like eukaryotes, all have the ability to sense their environment, right? So all living organisms, they can sense their surroundings, their living or environment. So all physical, chemical and biological, all physical changes, chemical changes and biological changes are sensed by the living organism. So prokaryotes like the bacteria can also sense the chemicals or the pollutants surrounding them. Eukaryotes like the plants, they can respond to the light, temperature, water, right? Then photoperiod affects the reproduction in the seasonal breeders. So what are the seasonal breeders? Seasonal breeders are the animals and the plants which reproduce in a particular season. For example, काही plant जे असतात ते एखाद्या particular season मध्येच reproduction करतात. मग photoperiod काय आहे? Photoperiod is the duration of the light which is required for the flowering in the plants.
आपल्याला माहिती आहे की प्लांट मध्ये रिप्रोडक्शन करण्याची जी साईट आहे तिला म्हणतो आपण फ्लावर, बिकॉज फ्लावर हॅव बोथ अँड्रोइशियम अँड गायनोइशियम, म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांटमध्ये फ्लावरमध्ये होतं. आणि हे जे फ्लावरिंग आहे काही प्लांटमध्ये डिपेंडंट आहे की त्यांना दिवसाला किती लाईट मिळाली किंवा किती डार्क पिरियड मिळाला. ठीक आहे, याला म्हणतो आपण फोटो पिरियड. सो फोटो पिरियड इज द ड्युरेशन ऑफ द लाईट दॅट इज रिसिव्ड बाय द प्लांट, राईट, अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लावरिंग इन दॅट, राईट. फ्लावरिंग होण्यासाठी जेवढ्या लाईटची आवश्यकता असते त्याला म्हणतो आपण फोटो पिरियड. जर एखादा पर्टिक्युलर लाईटचा पिरियड एखाद्या प्लांटला मिळाला तरच त्या प्लांटमध्ये फ्लावरिंग होतं, आणि फ्लावरिंग झालं तरच त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होईल. ठीक आहे, सो फोटो पिरियड अफेक्ट्स द रिप्रोडक्शन इन द सीझनल ब्रीडर्स. ठीक आहे, मग कॉन्शियसनेस और द ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड इज द प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन विच दे कॅन रिस्पॉन्ड टू द फिजिकल, केमिकल ऑर द बायोलॉजिकल स्टिम्युलस. ठीक आहे, म्हणजे पहा, ही जी ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड, इट इज शोन ओनली बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स कॅन नेवर सेन्स and can never respond to the stimuli. Kontai stimuli la non living objects respond karu shakat nahit kiwa sense karu shakat nahit. Theek hai, mag paha, consciousness that is the ability of the self recognition is the property of the human being. सेल्फ कॉन्शियसनेस ह्युमन बिईंगची प्रॉपर्टी. ह्युमन बिईंग फक्त सेन्स आणि रिस्पॉन्ड नाही करू शकत, याच्याही पेक्षा जास्त ते स्वतःलासुद्धा ओळखतात, ते त्यांच्या एन्व्हायरमेंटलासुद्धा ओळखतात. सो दिस सेल्फ कॉन्शियसनेस इज द प्रॉपर्टी ऑफ द ह्युमन बिईंग, राईट. सो दिस ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड ऑर द कॉन्शियसनेस कॅन बी कन्सिडर्ड ॲज द डिफायनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डिफायनिंग फीचर काय आहे, कोणतं फीचर आहे की जे लिव्हिंगला नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्सपासून सेपरेट करतं, ते फीचर आहे की कॉन्शियसनेस, राईट, ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड. ठीक आहे, पप्पा, वी हॅव डिस्कस्ड अबाउट द ग्रोथ. ग्रोथ कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज द डिफायनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिकॉज ग्रोथ कॅन ऑल्सो बी शोन बाय द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स लाईक द सँड माउंट्स, boulders and mountains. Second property we have discussed is the reproduction. Reproduction is the property of the living organism, but it cannot be considered as the defining feature because some living organisms can also not reproduce, like the infertile human couple or the sterile worker bees, or third example we have studied about is the mules, right. Third property we have discussed is the metabolism. Metabolism can be considered as the property of the living organism provided those metabolic reactions are occurring inside the cell. So the cell can be considered as the defining feature. So please remember, cell can be considered, or the cellular organization can be considered as the defining feature of the living organism. And last we have discussed about the ability to sense and respond. This ability to sense and respond is the only defining feature of the living organism, right. So consciousness or ability to sense and respond is the defining feature of the living organism. So all these are the four properties of the living organisms, but ability to sense and respond and the organization of the cell can be considered as the properties of the living organisms. So in next session we will discuss about the diversity, nomenclature and the classification systems. Thank you.